शाळेत जायचंय पण रस्ता नाही, मग काय? उचला थर्माकॉल आणि जीवघेणा प्रवास करत धरा शाळेची वाट. ही भयानक परिस्थिती आहे गंगापूर तालुक्यातील भीव धानोरा या गावची. येथील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी दररोज असाच जीवघेणा प्रवास करावा लागतो. अगदी सडलेल्या थर्माकॉलवर बसून हे विद्यार्थी शाळेकडे निघतात. अनेकदा या थर्माकॉलवर साप चढल्याचे देखील विद्यार्थी सांगतात. शाळेमधील मुलं थर्माकॉलचा बोटीसारखा वापर करून नदी पार करतात. नदी पात्रातून बाहेर पडताना परिसरामध्ये असलेल्या गावातून त्यांना वाट काढावी लागते. शाळा आणि गावाच्या दरम्यान रस्ता नसल्याने ही कसरत रोजचीच. या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप देखील अहवाल दिला नसल्याची माहिती समोर येते. दरम्यान या गावात जाण्यासाठी निधीतून पूल तयार होऊ शकतो, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे गावामधील नागरिक शाळकरी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासात जर काही अघटित घडलं तर जबाबदार कोण असा सवाल हे नागरिक उपस्थित करत आहेत. जीवधारणा गावातला एक भाग जायकवाडीच्या बॅक क्वार्टर मुळे तुटलेला आहे. जवळपास 300 ते 500 लोकवस्ती असलेलं जीवधारणा गावाचं एक भाग हा नदीच्या पलीकडल्या भागामध्ये गेलेला आहे. त्यामध्ये काही मराठा समाजाची लोक आहेत, काही आदिवासी समाजाची लोक आहेत, काही ओबीसी समाजाची लोक आहेत. ह्या लोकांना यांची शेती करण्यासाठी आणि ह्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ह्या लोकांना दररोज जीवधारणा गावामध्ये यावं लागतं. परंतु जीवधारणामध्ये गावामध्ये येत असताना ह्या लोकांना बॅकवॉटरच्या जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पाण्यामधून एकतर तराफ्यामधून किंवा पोहत हा प्रवास करावा लागतो. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी भीव धानोरा ते कोळापूर हा रस्ता कुठल्या तरी माध्यमातून एकतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. भीव धानोरा ते कोळापूर हे दोन गावं जर जोडले तर त्या ठिकाणी जवळपास भीव धानोरा, कोळापूर, झांजर्डी, मांगेगाव, तळपिपरी, बोरुडी, सावखेडा, पांडरव ओळ हे अशी 7-8-10 गावं त्या ठिकाणी डायरेक्ट तालुक्याच्या गावाला गंगापूरला कनेक्ट होऊ शकतात. परंतु सरकार या ठिकाणी चंद्रावर जाण्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च करतं, परंतु ह्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या शिक्षणासाठी सरकार किमान 5 कोटी रुपये खर्च करू शकत नाही. ही या देशाची आणि ह्या राज्याची शोकांतिका आहे.